आपण दररोज संविधान म्हणतो, या संविधानामध्ये एक वाक्य बघा, आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, हा शब्द बघा त्याच्यामध्ये, धर्मनिरपेक्ष म्हणजे आपण कोणत्याही धर्माला अधिकृत असं स्वीकारलेलं नाही आपल्या भारत देशात, कुठलाही धर्म स्वीकारलेला नाही, सर्व धर्मांना कायद्यासमोर समान किंमत आहे, समान न्याय आहे. आपल्या शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे सण साजरे करतो, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरे करतो. काही दिवसापूर्वी आपण मोहरम शाळेमध्ये साजरा केला होता, ईद साजरी केली होती. आता आपण काल जो आपला सण झाला, कोणता सण झाला काल, गौरी पूजन, बरोबर की नाही, कोणता सण झालाय, आपण आपल्या गौरी पूजनानिमित्त जी मिठाई आपण आपल्या देवी पुढे ठेवली होती, महालक्ष्मी पुढे ठेवली होती, तीच मिठाई आपण आपल्या सर्व बांधवांना वाटप करणार आहोत. जसं ईदच्या वेळेस आपल्या असद असेल, आयशा असेल किंवा त्यांच्या पूर्ण घरचे परिवार असेल, चांद असेल, यांच्या सगळ्या घरच्या परिवाराने आपल्याला मिठाई दिली होती, त्याच पद्धतीनं आपले हे विद्यार्थी सुद्धा आता इतर विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करणार आहेत. या सर्वांना जोरदार टाळ्यावर स्वागत आहे. सणांचा उद्देश काय आहे, सणांचा उद्देश आहे आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, बंधुभावानं राहायला पाहिजे. आपण कोणत्या जातीमध्ये जन्माला येतो हे आपल्या हातात काहीच नाही, कोणत्या धर्मामध्ये जन्माला येतो आपण हे आपल्या हातात काहीच नाही, पण आपण इतरांशी माणुसकीनं वागलं पाहिजे. आपण सर्वजण भारतीय आहोत, आपण सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण मदत केली पाहिजे, तेच तर खरं शिक्षण आहे. आणि हीच आपल्याला ही शिकवण आपल्या खादगाव नंबर 2 ह्या शाळेतून आपण देतोय सर्वांना. नक्कीच तुम्ही सर्वजण एकमेकांशी प्रेमानं राहाल, एकमेकांना सहकार्य कराल आणि बंधुभावानं आपल्या गावातलं वातावरण, आपल्या राज्यातलं देशातलं वातावरण चांगलं राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. या महालक्ष्मीच्या सणानिमित्त घरी जी मिठाई तयार केली होती, ही मिठाई आपल्या खादगाव नंबर 2 या शाळेतले विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना वाटत आहेत. नक्कीच हा सण आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे.